मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाला शिर्डी संस्थानाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला निधी देण्यास शिर्डी संस्थान टाळाटाळ करत असल्याचा जिल्हा परिषद सदस्यांनी आज मंगळवारी नगर ते शिर्डी पायी दिंडी काढली आहे. आज सकाळी ही दिंडी नगर येथून शिर्डीकडे मार्गस्थ झाली आहे. शिर्डीवाल्या साईबाबांच्या चरणी निधीसाठी जिल्हा परिषद सदस्यांना पायी दिंडी काढण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांच्या बांधकामांसाठी शिर्डी साई संस्थानाकडून निधी मागण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी खुद्द याबाबत बैठक घेऊन शाळांसाठी 10 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले होते. विदर्भातील शाळांना कोट्यवधींचा निधी शिर्डी संस्थान देत असते, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निधी द्यायला शिर्डी संस्थानाकडून कुचराई केली जातीय. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतानाही या आदेशाचे पालन होत नाहीये. अखेर साईबाबांनी संस्थांच्या अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी आज जिल्हा परिषद सदस्यांनी नगर ते शिर्डी पायी दिंडी काढली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी सांगितलंय. 1 फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी साईबाबा संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त सर्व आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांची एक संयुक्त बैठक झाली आणि त्या मीटिंगमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा खाल्या खराब असतील तेवढ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात ठरले. आणि मग त्यावेळेला जिल्हा परिषदेने सगळ्या शाळेची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संस्थांना पाठवायची आणि संस्थांनी त्या शाळेला टप्प्याटप्प्याने अनुदान द्यायचं असं ठरलं. परंतु तोपासून अद्यापपर्यंत नेमक्या संस्थांनी काय कार्यवाही केली याची कुठलीही माहिती अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये नाही. 19 तारखेला झालेल्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये माननीय अध्यक्षांनी खंत व्यक्त केली की अध्यक्ष स्थायी संस्थांनी राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी निधी वितरित केला, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये साईबाबा संस्थान आहे, शिर्डी आहे, त्या जिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठी मात्र एकही रुपयाचा निधी अद्यापपर्यंत उपलब्ध करून दिला नाही. त्या निधीसाठी वेग मिळावा आणि लवकरात लवकर निधी उपलब्ध करावा यासाठी ही सद्बुद्धी साईबाबा संस्थांच्या अध्यक्ष आणि विश्वस्त यांना सगळ्यांना मिळावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून शिर्डीपर्यंत पायी जाणार आहोत आणि बाबांना प्रार्थना करणार की बाबा तुम्ही यांना सगळ्यांना सद्बुद्धी द्या आणि जिल्हा परिषदेमध्ये जे सर्वसामान्यांचे मुलं शिकतात त्यांना शिक्षण मिळण्याकरता नवीन शाळा खोल्याच्या बांधकामाकरता निधी त्वरित मिळावा अशी सद्बुद्धी विश्वासांना द्या हीच आमची साईबाबांची चरणी प्रार्थना राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, प्रतिनिधी शशी लाटे.